आई बाबांसाठी सर्वोत्कृष्ट भेट सारेगामा कारवा। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। बम भोलेनाथ। बम भोलेनाथ। जय अलख निरंजन। जय अलख निरंजन। महाराज तुमचं समाधी घ्यायचं नक्की झालं तर होय। तुमच्या ह्या आपसातल्या लाथाळीला आणि भांडणाला वैतागून आम्ही समाधी घेत आहोत। पण तुम्ही समाधी घेतल्यावर तुमच्या सामानाचं काय करायचं? अरे आम्हा साधू पुरुषाजवळ कुठलं आलं आहे सामान? येड्या, अरे एवढं शहाणं असतं त्यांनी संसार नसता केला माझ्या संग। महाराज नाही म्हणाल तर तुमच्याकडे तीन वस्तू असणारच। तीन? एक छाती, दुसरी कुबडी आणि तिसरी पिकदाणी। हे छटक्या, पिकदाणी काय मग? त्याला म्हणतात येंडू गुंडू। वाहनाने मारू काय आला? त्याला म्हणतात मंडल खंडू। तू काय मंडल खंडू आहे? त्याला म्हणतात बंडल कंडलू। मूर्ख, नालायक, हरकत, पाजी, संजय, शुक्ला, बंसीलाल, 12 वर्षांच्या सान्निध्यात राहून साध्या वस्तूचं नाव तुम्हाला आठवत नाही? याला म्हणतात खाटमांडू। असे होई? मला वाटलं आंडू पांडू आहे म्हणून मी आपला काकडे घेऊन फिरतीया। देगडे राहू द्या, आम्हाला सकाळच्याला होईल। ओम नमः शिवाय। महाराज बोल अजान बालका। या समाधीमध्ये समजा तुमचं काही बरं वाईट झालं तुझ्या तर तुम्हाला गाडायचं, पेटवायचं का गिधाडा मोर टाकायचं? माझ्या मरणावर टपलेल्या गिधाडानो मी सदैव स्वर्गात जाणार आहे। महाराज स्वर्गात गेल्यावर ते माझ्या बायकोला एक निरोप सांगता का? जरूर। बाई, बाईचं नाव कुणी घेतलं? अरे बाईमुळेच आमची ही दशा झालेली आहे, तेव्हापासून आम्ही बाई सोडली। तुम्ही जरी बाई सोडली तरी बाईने तुम्हाला सोडायला पाहिजे ना। महाराज तुम्ही डोळे मिटायची खोटी की ह्या तुमच्या आसनावर बाई येऊन बसली म्हणून समजा। आम्ही इथं असताना तिथे यायची काय हिंमत? हिमतेचं सांगू नका, अहो तिने भल्या भल्यांच्या दोनचं पाणी पळवलंय, त्या मानव तर तुम्ही एकदम ऑर्डिनरी फरतूस गो असावड। शटअप नॉनसेन्स। या निजनेश बाबाच्या शक्तीची तुम्हाला कल्पना नाही। अरे आम्ही बाईला नुसतं हे दाखवलं तरी तिचा भस्म होऊन जाईल। ओम नमः शिवाय। जसं जीवात जीव घुटमळ तस पीर्तीच वाढतय बळ, तुझ्या तोंडाला तोंड माझं मेळ, हगन हे बघून दुश्मन जळ, वर ढगाला लागली कळ, पाणी थेंब थेंब गळ, ढगाला लागली कळ, पाणी थेंब थेंब गळ, वर ढगाला लागली कळ, पाणी थेंब थेंब गळ, चल गरानी गाऊया गाणी फिरूया पाखरा संग, रामाच्या पायात गार गार वाऱ्यात अंगाला भिडू दे अंग, हे जवा तुझं न माझं जुळ, पाणी थेंब थेंब गळ, ढगाला लागली कळ, पाणी थेंब थेंब गळ। सुंदर मुखडा सोन्याचा तुकडा कुठ घेऊन जावा, काय बाया करीत झालं याई परीत सस्याला बिळकून जावा, माझ्या पदरात पडलं हे खुळ, पाणी थेंब थेंब गळ, ढगाला लागली कळ, पाणी थेंब थेंब गळ। जमीन आपली उन्हान तापली, लाल लाल झाली या माती, करूया काम अंधारूया घाम, चला पिकवू माणिक मोती, एका वर्षात होईल तिळ, पाणी थेंब थेंब गळ, ढगाला लागली कळ, पाणी थेंब थेंब गळ। शिवार फुलतय चोऱ्यात डुलतय झोकात नाचतोय धोतरा, चोरीच्या शेंगा दावत्यात ठेंगा लपलाय भुईमुंग भित्रा, मधी वाटाना बघ वळवळ, पाणी थेंब थेंब गळ, जगाला लागली कळ, पाणी थेंब थेंब गळ। झाडावर
तर बुलबुल बोलत्यात गुलगुल बरातिया कोकिळा चिमणी सुरते उकी चरा घुमेने वरती कुळा मोर लांडोरी संग खेळ पाणी थेम थेम गळ ढगाला लागली झळ पाणी थेम थेम गळ थुई नाचते खुशीत हसते मनात फुलपाखरू सोडा किराया नाचुक काया नका गुस्कुल्या करू तू दमयंती मी नळ पाणी थेम थेम गळ जगाला लागली झळ पाणी थेम थेम गळ चमळ्यात कमळाच्या तळ्यात येशील का संध्या काळी जाऊ दुसरीकडे नको बाबा तिकडे बसलाय संतू माळी म्हाताऱ्याला त्या लागलाय चळ पाणी थेंब थेंब गळ जगायला लागली चळ पाणी थेंब थेंब गळ लोया फरमात पडलोय फिरमात सांग मी दिसतोय कसा सांगू आडाने ठोकळा मनात चमकळा पांडू हवालदार जसा तुझ्या वाचून जीव तळमळ पाणी थेंब थेंब गळ जगायला लागली झळ पाणी थेंब थेंब गळ शरमीची जागाच उघडी पडल्यावर शरम वाटून उपयोग काय मी असायला पाहिजे होते तिथं कशाला बघणाऱ्या माणसाने बका बका डोळे झाकून घेतलं तू असतीस तर बेशुद्धच पडली असतीस छोट्या तुला लाज वाटायला पाहिजे एका साध्या बाईने तुझ्या अशी दशा करावी बाई आता तू म्हणतीस म्हणून तिला बाई म्हणायचं नाही तर एक प्रकारचा पुरुषच तो अगं तिच्या अंगाशी मी अर्धा तास झोंबा झुंबी केली तेव्हा मला कळलं की ती बाई आहे म्हणून अगं हातात मिळेल त्याचा पार पिळगावकर करून टाकती म्हणजे पिळगावकर म्हणजे पिळा टोळा मोळा गोळा पार हलकट मिली तरी बरं तुला कुठं जखम झाली नाही अगं जखम कशी होणार मुका मारतो जपानी मारामारी मध्ये हीच भांगर असती बघ वरची कातडी शाबूत पण आत मध्ये हाडांचा पार भोगा तुला हाडाचा आवाज ऐकायचा काय हे बघ खरंच आवाज येतो की र अगं आज काहीच नाही पहिल्या दिवशी जर रस्त्याने बैलगाडी चालल्यासारखा खळा खळा आवाज होता मला भेटायला पाहिजे ती सटवी मग दावते तिला हिसका काय हिसका तुला तर पहिल्या फटक्यात पंचर करून टाकी रांड मेली रांड नाही अर्धान म्हणा अर्धान अगं अख्ख्या होल इंडियामध्ये पुरुषाला उलट पालत करणाऱ्या दोनच बायका एक मेहुनी आणि दुसरी दिल्लीवाली बाय कोण हमीदा बानू ते राहू दे गावात काय चर्चा चालली माहितीये आता चर्चा चालणार आज मेहुनी काय अशी आलतू फालतू साधी नाही एक्स्ट्रा स्ट्रॉंग आहे तिच्याबद्दल नाही आपल्या लग्नाबद्दल आपल्या लग्नाबद्दल गावाला काय उद्योग नाही काय मी लगीन करीन नाही तर तुला इरीमध्ये ढकलून देईन काय नाही आपला बोलण्याचा भाग सांगितला ग हे बघ छोट्या बऱ्या बोलानं माझ्याशी लग्न कर नाही तर तुझ्या घरात घुसून तुला पळवून नेईन Thank you.
मोरी हिला तुझे कप्पा लीला टीला आगो हिल हिल पोरी हिला तुझे कप्पा लीला टीला तुझे कप्पा लीला टीला तुझे कप्पा लीला टीला गो फैशन मराठी सोबे तुला Thank you.
सिंगार साजा वाट पहाते मी ग येणार साधन माझा झाला तिनी साजा करुण सिंगार साजा वाट पहाते मी ग येणार साधन माझा Bye.
साधन माझा झाला तिनी साजा करून सिंगार साजा वाट पाहते मी ग येणार साधन माझा झाला तिनी साजा करून सिंगार साजा वाट पाहते मी ग येणार साधन माझा सोडा कोण तरी बघते आल बघू दे आमचं काय नाही हो पण तुमची आबरू जाईल जाऊ दे काय जाऊ दे तुमची आबरू गेली म्हणजे आमची गेली आणि आमची गेली म्हणजे अख्ख्या गावाची गेली तुम्हाला समजा गावाची काळजी आणि माझी नाही नाही कशी तुमची परते गोळी येळ होऊन होतो की नाही अगदी पेशल मध्ये बघा ना कापड धुता येळेवर आणि धाडून देता दुसऱ्या बरोबर ते काय नाही आता मी ठरवलंच आहे काय जोपर्यंत तुम्ही कापड स्वतः आणून देत नाही तोपर्यंत मी कापडच घालणार नाही चाल कापड घालणार नाही तुमच्या पाया पडतो पण असं काय करू नका अहो बाय जरी किती देखणी असली ना तरी कापडाच्या सोबत आहे बघा बिन कापडाची बाय बघायची म्हणजे बेकार हो हा आपण सिनेमात नाही का बघत त्या बायकांची कापडे बेमटा खाली असतात ती हे बघा हे तुमचं नाही माझा होतो ना हे बघा बेंबट हे बघा कुठे गेलो सकाळी त्या आईने त्याला घातलं होत आता कुठे गेलं हे बेमार अहो माझं तरी बरी पण सिनेमातल्या बायकांची बेमट म्हणजे उकळी सारखी असते असं वाटतं मुसळ घ्यावं आणि कुठेच बसावं अहो असतंय काय आमच्या इथे एका बायकच्या बेमटात 5 कॅन चुकले होते कॅलेंडरच्या फोटोवर हो तेव्हापासून दिसलं कॅलेंडर घाल भट्टीत दिसलं कॅलेंडर घाल भट्टीत बोमला मी भट्टी लावून आलोय आता पण सगळा कापडा फार वस्त्र गाळ झाला असेल आता घरी जातो आणि डायरेक्ट सगळी कापड कांजी मी टाकतो मरुदे कशी कांजीवर सगळं असतं अहो कांजी बिघडली की कापड ढिलं पडतं आणि झिला मला अजिबात चालत नाही तुम्हाला तरी चालेल का ते जाऊ द्या माधुकर मला एक सांगा निळीच मला वाटलं निळीमुळं कापड कसं सूच मी समजा मागून माळ्याच्या माळ्यामध्ये कोण ग उभी राखण करते मी रावजी माळ्याच्या माळ्यामध्ये कोण ग उभी राखण करते मी रावजी माळ्याच्या माळ्यामध्ये कोण ग उभी राखण करते मी रावजी रावजी हात नका लावजी बाहेर कुणीतरी रावजी हात नका लावजी बाहेर कुणीतरी बांधा टसला मनी नार कोमटी तू देखनी उसका बांधा टसला मनी फुलराणी जीव माझा साजणी गजडला तुझ्यावरी फुलराणी जीव माझा साजणी गजडला तुझ्यावरी रावजी हात नका लावजी पाहे कुणीतरी
कुन गोबी वांगी तोड़ते मीरावजी रावजी हाथ न कालो जी पाहे कुनी तरी रावजी हाथ न कालो जी पाहे कुनी तरी चांदनी लाजून को ग नाही कुणी शुक्राची ग तू चांदनी लाजून को ग नाही कुणी मंजुळा जीव तुझ्यावर कुळा गाला करो करी मंजुळा जीव तुझ्यावर कुळा गाला करो करी मायाच्या मयामध कोण ग उभी माफ करा काय माफ करा डोळा फुटलं काय तुमचं आयला ज्या ज्या वेळा घंटीवाली गाठी हातामध्ये घेतोय त्या त्या वेळा कोण नाही कोण येऊन अंगावर धडकतंय पर हे गबसा नाही मी म्हणतो अख्ख्या गावात अंगावर येऊन धडकायला हा एकटा जण्या धोबी सापडला काय तुम्हाला म्हणजे तुम्हीच जण्या धोबी होय मग दुसरं कोण असणार मीच आयला तुम्ही मला ओळखीत नाही म्हणजे या गावात तुम्ही नवीन दिसताय होय आम्ही मुसाफिर आहोत मुसाफिर चीन जपान आयलंड थायलंड वगैरे वगैरे अशा देशातून जाऊन लांबून हा म्हणजे तुम्ही बेवारशी परदेशी परदेशी तेच हो परदेशी काय बेवारशी काय एकच चला घरी चला घरी चला तुम्हाला कशाला त्रास ही दोन मोजके आहेत आणि ही दोन कशाला आता काय त्रास तर होणारच हो पण आमच्या आईने सांगून ठेवलंय की कुणी बेवारशी दिसला की पहिले त्याला घरी आणून चाय पाणी दे काय कुणाच्या रूपानं कोण कवा कधी कुठे येईल ते सांगता येत नाही आता तुमच्या दोघांच्या रूपानं काय माती दोन्ही येणार आहे मला पण आम्ही आईवाले पडलो का नाही आईवाले म्हणजे आईवाले म्हणजे आईचं ऐकणारे तुम्हाला आहे का आय नाही ज्याला आय नाही त्याला काय नाही काय नाही एक वेळ माणसाला बाप नसलं चालत पण आय पाहिजे म्हणजे काय हे आयमुळे एक प्रकारचा उठाव येतो समाजामध्ये एक मान असतो म्हणजे एक दर्जा त्याच्या आईला तुमच्यासारख्या बेवर्षा सांगून काय फायदा गाढवा पुढे वाचली गीता अरे 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 माझे पाय कशाला धरतो हे मला माहित आहे हो पण आईने सांगितलं म्हणून धरतोय आजपासून मी दोघांचाच पाय धरल्यात काल गाढवं धरलं आज तुमचं धरतोय जगदंब 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 नाही माझं नाव जने जने धुबी तुम्ही मला ओळखीत नाही पण मी तुम्हाला ओळखतो ना तुम्ही महाराजांचा मेहून आहे का नाही आहे का नाही काय काम आहे तुझं काम काय एवढं काय मोठं काम नाही फक्त दरबाराच्या कपड्याचं कंत्राट मला द्या बघा माझ्या हातात नाही आणि हातात कसं नाही आहे म्हणजे तुमच्याच हातात सगळे महाराज नाही रे नाही नाही म्हणू नका नाही कमिशन घ्या ना अरे आता काय व्यवहार आहे शान खाल पाहिजे नाही असं नाही पण कंत्राट मला द्या बघा नाही म्हणू नका तुमचं तुमचं पाय सोडू बघा तू नाही का जोडेली पाय सोडणार नाही तुमचं काय जीवच घेतो काय पडलो आपलं हे हो तुमची ती हो तुमच्या धोतरात धोतरात नाव आपल्या चड्डीत नाव चड्डीत नाव आपल्या तुमच्या पात्रात आली होती हो म्हणजे आयला कुठे गेली आता खिशामध्ये होती एवढ्या मध्ये आय बघा ही बघा ही म्हणत म्हणा की हो आमच्या आयला सापडली म्हणजे आता जे आता नेऊन दे जिची कुणाची असेल तिला बिचारायला रातभर झोप लागायची नाही खरंच झोप लागली नसती पर एवढी घाय का सकाळी द्यायची आणून मी कुठे काय पळून जात होते तेच म्हणलं मी की सकाळी देतो म्हणून तशी हसकेने अंगाव आली म्हणजे जातोच का टाकू भट्टीत त्याच काय आम्ही पडलो आईवाले त्यामुळे आईचं ऐकावं लागतं हो नाही म्हणून भागत नाही पण खरं सांगू का बाय आमच्या आईसारखी आई नशीब आलीच मिळते
नशिबानी हाँ दुसऱ्याची वस्तू घरात आली तिला अजिबात खपत नाही. आता साधी गोष्ट आहे, गिरायकाच्या खिशातला माल ही धोब्याची कमाई का नाही आहे का नाही, पण आमच्या आईला पटत नाही, म्हणते बाबा दुसऱ्याचं नको, गरज असेल तर लक्ष्मी स्वतः होऊन चालत 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 आपल्या घरी. आता लक्ष्मीला काय तेवढा धंदा आहे आपल्या घरी यायचा, पण नाही एक स्वभाव असतो माणसाचा. तुमच्या आईचा स्वभाव अगदी तुमच्या सारखा आहे बघा. असणार अगोदर आय जरी मागून मी झालो त्यामुळे माझा छाप आयवर पडला. आमच्या माय लग्नाची जोडी अख्ख्या गावात पॉप्युलर आहे, सगळ्यांना माहित आहे, कुणाला विचारा. हे बघा बाय, तुम्हालाही सांगून ठेवतो आमच्या आईची कधी मस्करी बिक्षर कधी नाही. हा तिचा स्वभाव लय दापट आहे, तिच्या इरुजो जो कोण गेला तो मियाला म्हणून समजा, मग मोठा ब्याळी सारखा असं ना पार भराच्या भावात गेला म्हणून समजा. हा तिचा म्हणजे कसं हम करू कायदा, हम करू कायदा. काशी ग है काशी तुझी सवय कशी, जरा बोल माझे पाशी ग. सुके सुके बोंबिल हले काय ग तुनी केले, सुके सुके बोंबिल हले काय ग तुनी केले. वरून पीठ हल काय ग तुनी केलं, चक्की वरून पीठ हल काय ग तुनी केलं. अयो मला वाटलं सख्या ते फाउंडर हाय म्या फंडाला फासला. काशी ग काशी तुझी सवय कशी, जरा बोल माझे पाशी ग. बाटली मंदी राकेल होत काय ग तुनी केलं, काय बाटली मंदी राकेल होत काय ग तुनी केलं. बाय हो मला वाटलं धन्य ते अत्तर हाय तुझ्या कपड्याला लावलं. हे पानासाठी चुना हल्ला काय ग तुनी केला, पानासाठी चुना हल्ला काय ग तुनी केला. मला वाटलं सख्य ते काशी ग काशी तुझी सवय कशी, जरा बोल माझ पाशी ग. सिनेमाची तिकट हल्ली काय ग तुनी केली, सिनेमाची तिकट हल्ली काय ग तुनी केली. दोस्ताच्या संतीनं खेळायला गेली न मच्छा भी केली. चाराण्याचे तीन हल्ले काय ग तुनी केले, चाराण्याचे तीन हल्ले काय ग तुनी केले. अहो मला वाटलं धन्य ते फुगत हाय मी पोरांना वाटले. काशी ग काशी तुझी सवय कशी, जरा बोल माझे पाशी ग. मला एक सांगा, ऐका जलमाला पुरती होय, जलमाला पुरती ती बायको. तुम्हाला असं नाही वाटत काय बायको करावी, संसार थाटावा, चार पोरबाळ व्हावी असं नाही वाटत. अहो पण वाटून उपयोग काय, आमच्या त्या गरीबाला पुरगी देतो कोण. आणि समजा एखादी जीवावर उदार होऊन पुरगी दिली तर तिला धुवायला तिला धुवायला तिला चुपरे
तिजाड बघायला आम्हाला येणार कुठं? अहो आम्ही अख्खा दिवस नदीवर आणि सारा गाव आमच्या गादीवर लोचतोय लोचतोय. म्हणजे कसं की पेपर इकत घ्यायचा आपण आणि वाचायचा दुसऱ्या नेते बी आपल्या समोर ज्या मायला मी त्यांच्या. हे बघा बाय, हे संसार लगीन परपंच आपल्या बापाच्याने होणार नाही. हे एरागबाईचं काम नाही हो. एरा गबाळे, अरे बापरे, आमच्या गबाळे वकिलाचं वरण धुवायचं राहिलं की जातो मी. थोडं थांबा की तुम्ही थांबतच नाही. बघा मी काय तुम्हाला खाते? नाही खायचा प्रश्न नाही, पण मी घरी गेलो नाही ना तर आमची आई पाण्याचा घोट तोंडात घेणार नाही. आहे ती मस्करी नाही. हे बघा तिची मस्करी करायची नाही. अहो आमच्या बापाने आमच्या टायमाला एकदा तिची मस्करी केली आणि जीवाला मुकला. कारण काय? हम करसू कायदा, हम करसू कायदा. अग इमला तुझा माझा जोडा भारी जमला. अग इमला तुझा माझा जोडा भारी जमला. आता बोंबला लईग दाटून चल इथंच घेऊया भेटून. सार रगात आलं या गोठून उब भट्टाची देशील का वाटून. अग इमला तुझा माझा जोडा भारी जमला. माझ्या रूपाने तुम्ही का झिंगला झिंगला झिंगला. आता बोंबला भट्टात डाळिंब फुट ग माझ काळे तिळ तिळ फुट. तुझी लव लव ती कंबर ग जस हालत या झुंबर. तुझा माझा जोडा भारी जमला. आता बोंबला बग बांधलाय बंगला नवा ग चारी बाजूंनी मोकळी हवा. मऊ मऊ गाद्या कशा हग त्याच्या वरी या मखमली उषा. अदुगर मला एक सांगा. मी तुम्हाला दिसते कशी? दिसते कशी काय बाई, आमची चेष्टा करता काय? अहो तुम्हाला पाहिलं की माणसाची कशी चिलबिचिल चिलबिचिल होती. चिलबिचिल म्हणजे उलगाल हो. अख्ख्या गावात घराघरात तुमची दिशे वाचना चालू आहे. बघा म्हणजे विषय वाचना म्हणजे तुमच्या हिची चर्चा चालू आहे. म्हणजे तुमच्या कानाची, तुमच्या डोळ्याची, तुमच्या केसाची, तुमच्या तोंडाची, तुमच्या गालाची. हो तुम्ही म्हणजे आमच्या गावचं शान आहे. शान? हा शान म्हणजे नाक हो. अहो अख्खं गाव तुमच्या नाकावर म्हणते. अहो चक्क तुम्हाला नाकवाली बाय म्हणते माझ्या तोंडावर. मी म्हणलं तुमच्या मायला मी तुमच्या. एवढं माझं नाक चांगलंय?
हे बोलले का बोलले ते पिल्लू? मग मला एक सांगा, माझ्या ह्या नाकात नथ असती तर चांगली दिसली असती की नसती? नथ गावात नदी दोनच नाक, एक तुमचं आणि दुसरं आमच्या आईचं. आता बाकी नाक आहेत हो, पण नुसती भोकं पाळायला गिरमिट आली. गेली कुठे गावाला बाई अभी घरावा
एक दोन तीन चार केली गेले तुमची बात लबडा तो महाराज तुम्ही लबड नाहीतर काय पडले तीन आणि सांगताय चार आता किती पडले असेल तुला काय गरज आहे त्याला कोणी आहे ही गोमाशी गोमाशी नाही महाराज मग ती माझी दासी आहे पद्मिनी पद्मिनी हो कोल्हापुरे बाय हो माझी आय हे मावशे तू जा ना हे दमल्यावर मग तू ये चल जा सांभाळा महाराज मी आले या आले बघा या अंगावर या आम्ही घेतो या एक दोन तीन तीन एक दोन तीन तुमची बात केली की नाही महाराज बात करण्याचं काम मी तुम्ही म्हणजे एकदम यश 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 महाराजांचा जय जयकार असो चुप रे हे आलं अहो तुम्हाला काय येळ काळ आहे का नाही दुपारची वेळ आहे कोण खेळतो कोण लोळतो कोण चोळतो भासिन आपल्या आतमध्ये येत आहे अरे हा राजवाडा आहे का कोणवाडा आहे नाही महाराजांच्या खेळात व्यत्यय आणला माफी असावी माफी नाही तुम्हाला जोडीने मारलं पाहिजे ते माझ्या लाट मारायची आणि पुन्हा वरण सॉरी म्हणायची घेतली जाते ही बोला लवकर काय येते या चौघांनी चौकातल्या शास्त्रीबांच्या घरातली पाच माणसं मारली मर्दांजी मला हजार डाव सांगितले की आमच्या राज्यामध्ये मारली या शब्दाला बंदी नाही नाही बोलून जाता तुम्ही आणि त्रास होतो आपल्या दोघाला हो मग मारलेला पर्यायी शब्द सुचवावा महाराज असं म्हणा खराब केलं म्हणा ठार केलं म्हणा जीव घेतला म्हणा वसकलं म्हणा हे जमत नसल तर सरळ मर्डर केली म्हणा ना मर्डर 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 बर या चौघांनी पाच मर्डरी केल्या हा आता सहावी आमची करा आणि सातवी तुमची करून घ्या या आईला पडदा नाही का बारदा नाही या सगळ्या गाढवाना इथं आणलं कशाला आमच्या समोर मग आम्ही काय करावं त्याला शास्त्री बोधच्या दारासमोर उभं करा आणि मुलगी छाटून टाका आणि सगळी मुलगी इथं दाखवायला घेऊन या आमच्या समोर या जागेवर पण महाराजांनी कवळं वय लक्षात घेता कवळं वय त्या मायला मी या कवळ्या वयात शानबरी खात नाहीत नेमकं बिर्याणी बैदामेट बरी खात्यात काय हो मग निदान यांच्यावर खटला तरी बरोबर म्हणजे तुरुंगात ठेवावं वकील द्यावा त्याला तीन तीन टाइम पोसावं आणि हा सगळा खर्च कुठून तर जनतेच्या पैशातून हो घा तुरुंग हो म्हटलं तर हे बघा ज्या राज्याला पुढे यायचं असेल त्याने या असल्या फालतू लोक करता येळ आणि पैसा बर्बाद करता नसतो याला तुरुंगात नाही घालायचं याला गोळ्या घाला गोळ्या आणि ठार करा महाराज खामोश चले जाओ हुकुम की तामिळ हो अगदेन तुला कायमची पोरी दौलत ही तीन लाखाची देन तुला कायमची पोरी दौलत ही तीन लाखाची अगदेन तुला कायमची पोरी दौलत ही तीन लाखाची गदेन तुला कायमची पोरी दौलत ही तीन लाखाची नग चल ज्योति बापा हो देन तुला कायमची पोरी दौलत ही तीन लाखाची देन तुला कायमची पोरी दौलत ही तीन लाखाची पंढरीला माझा विठू बाला भेटू सोन्याची मोठ दाण्याची घ्या नथनी नाजूक कलाकाची ओह
देईन तुला कायमची पोरी दौलत ही तीन लाखाची देईन तुला कायमची पोरी दौलत ही तीन लाखाची परीस लई भारी माझा रामदासाची वाणी तुमची मी अन माझे तुम्ही वाट किती बघावे मोक्याची अगदेन तुला कायमची पोरी दौलत ही तीन लाखाची गदेन तुला कायमची पोरी दौलत ही तीन लाखाची तू मूर्ती ग तुला चोरून आणलाय कोणी लय झालं बाय वय झालं मला काहून लागली धोक्याची ओ देईन तुला कायमची पोरी दौलत ही तीन लाखाची देईन तुला कायमची पोरी दौलत ही तीन लाखाची कोणतरी बघते आल बघू दे आमचं काय नाही हो पण तुमची आबरू जाईल जाऊ दे काय जाऊ दे तुमची आबरू गेली म्हणजे आमची गेली आणि आमची गेली म्हणजे अख्ख्या गावाची गेली तुम्हाला समजा गावाची काळजी आणि माझी नाही नाही कशी तुमची परते गोळी येळ धुंडू तू की नाही अगदी स्पेशल मध्ये बघा ना कापडे धुता येळेवर धाडून देता दुसऱ्या बरोबर ते काय नाही आता मी ठरवलंच आहे काय जोपर्यंत तुम्ही कापड स्वतः आणून देत नाही तोपर्यंत मी कापडच घालणार नाही चाल कापड घालणार नाही तुमच्या पाया पडतो मला असं काय करू नका अहो बाय जरी किती दिखणी असली ना तरी कापडाच्या सोबत नाही बघा बिन कापडाची बाय बघायची म्हणजे बेकार हो हा आपण सिनेमात नाही का बघत त्या बायकांची कापडे बेमटा खाली असतात ती बेंबट हो हे बघा हे तुमचं नाही माझं होतो ना हे बघा बेंबट हे बघा कुठे गेलो सकाळी तर आईने त्याला घातलं होतं आता कुठे गेलं हे बघा हे बेंबाट अहो माझं तरी बरी पण सिनेमातल्या बायकांची बेमट म्हणजे उकळी सारखी असते असं वाटतं मुसळ घ्यावं आणि कुठेच बसावं अहो असतंय काय आमच्या इथे एका बायकच्या बेमटात 5 कॅन थुकले होते कॅलेंडरच्या फोटोवर हो तेव्हापासून दिसलं कॅलेंडर घाल भट्टीत दिसलं कॅलेंडर घाल भट्टीत मी भट्टी लावून आलोय आता पण सगळ्या कापडाला फार वस्त्र गाळ झाला असेल आता घरी जातो आणि डायरेक्ट सगळी कापड कांजी मी टाकतो मरुदे कशी कांजीवर सगळं असतं अहो कांजी बिघडली की कापड ढिल पडत आणि ढिलं मला अजिबात चालत नाही तुम्हाला तरी चालेल का ते जाऊ द्या अदुगर मला एक सांगा निळीच मला वाटलं निळीमुळं कापड कसं सूच मी समजा मागून अदुगर मला एक सांगा मी तुम्हाला दिसते कशी दिसते कशी काय बाई आमची चेष्टा करता काय अहो तुम्हाला पाहिलं की माणसाची कशी चिलबिचिल होती चिलबिचिल म्हणजे उलघाल हो अख्ख्या गावात घराघरात तुमची दिशे वाचना चालू आहे बघा म्हणजे विषय वाचना म्हणजे तुमच्या ही जी चर्चा चालू आहे म्हणजे तुमच्या कानाची तुमच्या डोळ्याची तुमच्या केसाची तुमच्या तोंडाची तुमच्या गालाची हो तुम्ही म्हणजे आमच्या गावचं शान आहे शान हा शान म्हणजे नाक हो अहो अख्खं गाव तुमच्या नाकावर मरते अहो चक्क तुम्हाला नाकवाली बाय म्हणते माझ्या तोंडावर मी म्हणलं तुमच्या मायला मी तुमच्या एवढं माझं नाक चांगलंय हे बोललं का बोललं तर पिल्लू मग मला एक सांगा माझ्या ह्या नाकात
नथ असती तर चांगली दिसली असती की नसती? नथ अख्या गावात नथीची दोनच नाक, एक तुमचं आणि दुसरं आमच्या आईचं. आता बाकी नाक आहेत हो, पण नुसती भोकं बाळाला गिरमिट आली. माफ करा. काय माफ करा, डोळं फुटलं काय तुमचं? आयला ज्या ज्या वेळा घंटीवाली गाठी हातामध्ये घेतोय त्या त्या वेळा कोण नाही कोण येऊन अंगावर धडकतय. नाही मी म्हणतो अख्ख्या गावात अंगावर येऊन धडकायला हा एकटा जण्या धोबी सापडला काय तुम्हाला? म्हणजे तुम्हीच जण्या धोबी होय? मग दुसरं कोण असणार? मीच. आयला तुम्ही मला ओळखीत नाही? नाही. म्हणजे या गावात तुम्ही नवीन दिसताय? होय. आम्ही मुसाफिर आहोत. मिशा नाही मुसाफिर. चीन, जपान, आयलंड, थायलंड वगैरे वगैरे अशा देशातून जाऊन लांबून. हा म्हणजे तुम्ही बेवारशी परदेशी? परदेशी. हा तेच हो, परदेशी काय बेवारशी काय एकच. चला घरी चला, चला घरी चला. तुम्हाला कशाला त्रास? ही दोन बोचके आहेत आणि ही दोन कशाला? आता काय त्रास तर होणारच हो, पण आमच्या आईनं सांगून ठेवलंय की कुणी बेवारशी दिसला की पहिले त्याला घरी आणून चाय पाणी दे. काय कुणाच्या रूपानं कोण कवा कधी कुठे येईल ते सांगता येत नाही. आता तुमच्या दोघांच्या रूपानं काय माती दोन्ही येणार आहे मला? पण आम्ही आईवाले पडलो का नाही? आईवाले म्हणजे? आईवाले म्हणजे आईचं ऐकणारे. तुम्हाला आहे का? नाही. हा आहे नाही. ज्याला आहे नाही त्याला काय नाही. काय नाही, एक वेळ माणसाला बाप नसलं चालत, पण आय पाहिजे. म्हणजे काय हे आईमुळे एक प्रकारचा उठाव येतो, समाजामध्ये एक मान असतो, म्हणजे एक दर्जा. त्याच्या आईला तुमच्यासारख्या बेवर्षा सांगून काय फायदा, गाढवा पुढे वाटली की ता. आली बघा तिथ देव करी काय हो, देव करी काय हो. आली बघा तिथ देव करी काय हो, देव करी काय हो. देव करी काय हो, अडला नारायण हरी गाढवाच पाय हो. अडला नारायण. अरे अरे माझे पाय कशाला धरतो? हे मला माहित आहे हो, पण आईने सांगितलं म्हणून धरतोय. आजपासून मी दोघांचेच पाय धरल्यात. काल गाढवाचं धरलं, आज तुमचं धरतोय. जगदंब जगदंब जगदंब. नाही माझं नाव जने जने धोबी. तुम्ही मला ओळखीत नाही, पण मी तुम्हाला ओळखतो ना. तुम्ही महाराजांचा मेहून आहे का? नाही आहे का? नाही. एक काय काम आहे तुझं? काम काय एवढं काय मोठं काम नाही, फक्त दरबाराच्या कपड्याचं कंत्राट मला द्या बघा. माझ्या हातात नाही. हातात कसं नाही आहे म्हणजे तुमच्याच हातात सगळे महाराज. नाही रे. नाही नाही म्हणू नका. नाही कमिशन घ्या ना. अरे आता काय व्यवहार आहे, शान खाल्लं पाहिजे. नाही असं नाही, पण कंत्राट मला द्या बघा. नाही म्हणू नका तुमचं. नाही तुमचं पाय सोडू बघा. तू नाही मला जोडले बाहेर बघा. पाय सोडणार नाही तुमचं. आवाज मस्ती काय तुझा जीवच घेतो. छपवू नका धरलं हातात काय दावा, हे माझ्या लाडक्या जीवा पिरतीचा ठेवा, रानात आणलाय रान मेवा. मला दावा आधी मला एक चानस हवा, देतो रान मेवा पर मला एक चानस हवा, देतो रान मेवा अग मला एक चानस हवा. लिंबाच्या गारव्याला जाऊया ना, हळूहळू रान मेवा खाऊया. लिंबाच्या गारव्याला जाऊया ना, हळूहळू रान मेवा खाऊया. केळीच्या फळात न घेईन मी पुढ्यात, नका अंगाला दूर जावा जरा दूर जावा. पर मला एक चानस हवा, जरा दूर जावा आधी मला एक चानस हवा, जरा दूर जावा अग मला एक चानस हवा. हा
च्या किनारी बसूया मनातल्या मनात हसूया नदीच्या किनारी बसूया न मनातल्या मनात हसूया पाण्याची मासळी बघा मला चला बांबूच्या बेटात दिसूया झालो मी राजी न होशील का माझी येऊ नका घाईल न दम खावा जरा दम खावा आधी मला एक चानस हवा जरा दम खावा पर मला एक चानस हवा जरा दम खावा अग मला एक चानस हवा मऊ गवतावर झोपूया अन फिरतीचा गुलकंद चाखूया मऊ मऊ गवतावर झोपूया अन फिरतीचा गुलकंद चाखूया असं नको वागू तुम्ही जाणा मध्ये न थोडी मनाची लाज तरी राखूया अग पुरे ही तरह न जातो मी घरा थांबा नका जाऊ नाम देवा माझा नाम देवा मग मला एक चानस हवा नको नाम देवा अग थोडा सा चानस हवा पुरे नाम देवा मला एवढाच चानस हवा देत नाम देवा आता सगळाच चानस हवा राहू नाम देवा आता सगळाच चानस हवा अग्रानी भरल्यात दोन्ही माठ गळतय पाणी माझी राणी भरल्यात दोन्ही माठ गळतय पाणी काका येता मला पाहता काका चोवट गाणी माझी राणी आहा अग्रानी भरल्यात दोन्ही काय पडलो ते आपलं हे हो तुमची ती हो तुमच्या धोतरात धोतरात नाव आपल्या चड्डीत नाव चड्डीत नाव आपल्या तुमच्या पात्रात आली होती हो म्हणजे आयला कुठे गेली आता खिशामध्ये होती एवढ्या मध्ये बघा ही म्हणत म्हणा की हो आमच्या आयला सापडली म्हणजे आता जे आता नेऊन दे जिची कुणाची असेल तिला बिचाराला रातभर झोप लागायची नाही खरंच झोप लागली नसती पर एवढी घाय का सकाळी द्यायची आणून मी कुठे काय पळून जात होते तेच म्हणलं मी की सकाळी येतो म्हणून तशी वासकीने अंगावाली म्हणजे जातोच का टाकू भट्टीत त्याच काय आम्ही पडलो आईवाले त्यामुळे आईचं ऐकावं लागतं हो नाही म्हणून भागत नाही पण खरं सांगू का बाय आमच्या आई सारखी आई नशीब आलीच मिळते नशीब आलीच हा हो दुसऱ्याची वस्तू घरात आली तिला अजिबात खपत नाही आता साधी गोष्ट आहे गिरायकाच्या खिशातला माल ही धोब्याची कमाई का नाही आहे का नाही पण आमच्या आईला पटत नाही म्हणते बाबा दुसऱ्याचं नको गरज असेल तर लक्ष्मी स्वतःहून चालत 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 आपल्या घरी आता लक्ष्मीला काय तेवढा धंदा आहे आपल्या घरी यायचा पण नाही एक स्वभाव असतो माणसाचा तुमच्या आईचा स्वभाव अगदी तुमच्या सारखा आहे बघा असणार अगोदर आई झाली मागून मी झालो त्यामुळे माझा छाप आईवर पडला आमच्या माय लग्नाची जोडी अख्ख्या गावात पॉप्युलर आहे सगळ्यांना माहिती आहे कुणाला विचारा हे बघा बाय तुम्हाला एक सांगून ठेवतो आमच्या आईची कधी मस्करी बिस्कर कधी नाही हा तिचा स्वभाव लय तापट आहे तिच्या इरुजो चुकून गेला तो मियाला म्हणून समजा मग मोठा ब्याळी सारखा असं ना पार भराच्या भावात गेला म्हणून समजा हा तिचा म्हणजे कसं हम करू कायदा हम करू कायदा समजा असू द्या मला एक सांगा ऐका जलमाला पुरती होय जलमाला पुरती ती बायको तुम्हाला असं नाही वाटत काय बायको करावी संसार थाटावा चार पोर बाळ व्हावी असं नाही वाटत अहो पण वाटून उपयोग काय आमच्या त्या गरीबाला पुरगी देतो कोण आणि समजा एखाद्या जीवावर उदार होऊन पुरगी दिली तर तिला धुवायला तिला धुवायला तिला चुपरे तिच्याकडे बघायला आम्हाला येड आहे कुठं अहो आम्ही अख्खा दिवस नदीवर आणि सारा गाव आमच्या गादीवर लोचोय लोचोय म्हणजे कसं की पेपर इकत घ्यायचा आपण आणि वाचायचा दुसऱ्या नीती बी आपल्या समोर त्यांच्या मायला मी त्यांच्या हे बघा बाय हे संसार लगीन प्रपंच आपल्या बापाच्या होणार नाही हे येरा गबाळचं काम नाही हो येरा गबाळे अरे बापरे आमच्या गबाळे वकिलाचं वरात धुवायचं राहिलं की जातो मी थोडं थांबा की तुम्ही थांबतच नाही बघा मी काय तुम्हाला खाते नाही खायचा प्रश्न नाही पण मी घरी गेलो नाही ना तर आमची आई पाण्याचा घोट तोंडात घेणार नाही आहे ती मस्करी नाही हे बघा तिची मस्करी करायची नाही
अहो आमच्या बापाने आमच्या टायमाला एकदा तिची मस्करी केली आणि जीवाला मुकला. कारण काय तर हम करसू कायदा. कशी मनातला सारा माझा सांगू कशी घ्याल का हो राया एक शान बनारसी घ्याल का हो राया एक शान बनारसी घ्याल का हो राया एक शान बनारसी. एक दोन तीन चार केली गेले तुमची बाल लबडा तो महाराज तुम्ही लबड नाहीतर काय पडले तीन आणि सांगताय चार. आता किती पडले असेल तुला काय गरज आहे त्याला कोणी हो ही गोमाशी. गोमाशी नाही महाराज मग ती माझी दासी आहे पद्मिनी. पद्मिनी हो कोल्हापुरी बाय हो माझी आई हे मावशी तू जा ना हे दमल्यावर मग तू ये चल जा. सांभाळा महाराज. हा हा मी आले या आले बघा या अंगावर या आम्ही घेतो या. एक दोन तीन तीन एक दोन तुमची बात केली की नाही महाराज. बात करण्याचं काम मी तुम्ही म्हणजे एकदम यश 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 महाराजांचा जय जयकार असो. चुप रे आता हे आलं अहो तुम्हाला काय येळकाळ आहे का नाही दुपारची वेळ आहे कोण खेळतो कोण लोळतो कोण चोळतो भास नाही आपल्या आतमध्ये येत आहे. अरे हा राजवाडा आहे का कोणवाडा आहे. नाही महाराजांच्या खेळात व्यत्यय आणला माफी असावी. माफी नाही तुम्हाला जोडीने मारलं पाहिजे तुम्हाला लात मारायची आणि पुन्हा वरन सॉरी म्हणायची घेतली जाते ही बोला लवकर काय येते. या चौघांनी चौकातल्या शास्त्री बांच्या घरातली पाच माणसं मारली. वरदानजी मला हजार डाव सांगितले की आमच्या राज्यामध्ये मारली या शब्दाला बंदी. नाही नाही बोलून जाता तुम्ही आणि त्रास होतो आपल्या दोघाला हो. मग मारलेला पर्यायी शब्द सुचवावा महाराज. असं म्हणा खराब केलं म्हणा ठार केलं म्हणा जीव घेतला म्हणा वसकलं म्हणा हे जमत नसल तर सरळ मर्डर केली म्हणा ना मर्डर मर्डर मर्डर. बर या चौघांनी पाच मर्डरी केल्या. हा आता सहावी आमची करा आणि सातवी तुमची करून घ्या. या आईला पडदा नाही का बारदा नाही या सगळ्या गाडवाना इथं आणलं कशाला आमच्या समोर. मग आम्ही काय करावं त्याला शास्त्री बोच्या दारासमोर उभं करा आणि मुलगी छाटून टाका आणि सगळी मुलगी इथं दाखवायला घेऊन या आमच्या समोर या जागेवर. पण महाराजांनी कवळं वय लक्षात घेता. कवळं वय त्या मायला मी या कवळ्या वयात शान बरी खात नाहीत नेमकं बिर्याणी बैदा मीठ बरी खात्यात काय हो. मग निदान यांच्यावर खटलात तरी बरावा म्हणजे तुरुंगात ठेवावं वकील द्यावा त्याला तीन तीन टाइम पोसावं आणि हा सगळा खर्च कुठून तर जनतेच्या पैशातून. हो दहा तुरुंग हो म्हटलं तर हे बघा ज्या राज्याला पुढे यायचं असेल त्याने या असल्या फालतू लोक करता वेळ आणि पैसा बरबाद करायचा नसतो. याला तुरुंगात नाही घालायचं याला गोळ्या घाला गोळ्या आणि ठार करा. महाराज खामोश चले जाओ हुकुम की तामिळ हो. अगई मुला तुझा माझा जोडा भारी जमला. अगई मुला तुझा माझा जोडा भारी जमला.